याही वर्षी अग्री प्रीमियर लीग तसेच आपण बघितलं याच मैदानावर वसई तालुका ग्रामीण प्रीमियर लीग या ठिकाणी पाहणार आहोत। याच मैदानावर एक नेत्र आयोजन लवकरत लवकर आपल्या भेटीला येणार आहे। खूपच सुरेख असं नेत्र आयोजन आपण पाहतोय। तर अविनाश रवींद्र यादव आपण प्लीज समालोचन कक्षासमोर यायचं आहे, तुम्हाला आदेश पाडेल, पुकार देत आहेत। तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत। हॅलो हॅलो, जर बाळा सर्वदे तीन चेंडूवर तीन षटकार ठोठावतोय तर विकी भादाले यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज लागलं जात आहे। बघा, दुपारच्या क्षेत्रात एक ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी विकी भादाले यांच्या मार्फत होतंय। एक जवळचे मित्र सुद्धा आहेत बाळा, विकी यांचे मित्रावरचं अटूट प्रेम, क्रिकेटवरचं अटूट प्रेम या ठिकाणी आपण पाहतोय। तर आपण आता मॅच पाहत आहे, चामुंडा 11 दिवेकर पाडा विरुद्ध काणेर गावठण किरण बनसोडे यांचा संघ आपण पाहतोय। 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 40 धावा या फलकावरती झाल्यात, 41 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय। षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी तर आपण पाहतोय, खास सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले तवी अजय भादाले, यज्ञेश पाटील, अविनाश यादव आणि चिराग गोहाणे कालच्या दिवसात सुद्धा हे उपस्थित झाले होते। आजचा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा दुसरा दिवस, कालच्या दिवसात या 41 धावा सर दुसऱ्या मॅचमध्ये थोड्याशा या स्थितीमध्ये अतिशय पार न पाळल्यासारखे झाल्या होत्या सर। नक्कीच नक्कीच, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि नक्कीच लो स्कोरिंग मॅच असली तरी पण आपल्याला एक चुरसची लढत जी आहे ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुजित कुडू। या वर्षी जर आपण पाहिलं तर अग्री प्रीमियर लीग मध्ये ट्रिपल एस सफाळे या सुजित पाटील आपल्याला ट्रिपल एस सफाळे या संघाकडून खेळताना जरूर दिसेल। तो आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू सुजित, त्याच्या खांद्यांवरती एक जबाबदारी आहे आणि आता मात्र जबाबदारी ती योग्य पद्धतीने त्यांना पार पाडायला हवी, कारण की 4 षटकं झाली, 40 धावा फलकावरती लागल्या होत्या, 41 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय, पहिले षटक हे पॉवर प्लेचं आहे, पॉवर प्लेमध्ये यावेळेस बॅशिटो एशल त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि मला वाटतं नशिबाची एक धाव अशी म्हणावं लागेल बाला यांसाठी। नक्कीच, कामत इंडस्ट्रीज यांच्याकडून आपल्या या आर्के ट्रॉफी स्पर्धेकरिता 10,000 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे, त्यांच्या टाळ्या वाजून आम्ही स्वागत करीत आहोत, धन्यवाद कामत इंडस्ट्रीज। आपण पाहत आहेत आर्के ट्रॉफी 2022 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा। खरोखर सर हे बघायला गेलं तर एक युथ जनरेशनला थोडंसं पुढे वाटचाल करण्याचं परिश्रम आपण पाहतोय। यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःचा कॅच घेण्याचा प्रयत्न, पण हे खूप कठीण गोष्ट आहे आणि थोडंसं मला वाटतं हातावर जोरात चेंडू आदळला त्या गोलंदाजाच्या। अजून आपल्याला APL अग्री प्रीमियर लीग सुद्धा खेळायची आहे। दोन चेंडू आतापर्यंत या षटकातील हातळून झाले आहेत, धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 1-1। षटकातील तिसरा चेंडू ऑन द मार्क, राईट समोर द विकेटने पुन्हा एकदा घेऊन येतोय, अतिशय सुंदरित्या खेळून काढलाय चेंडूला आणि 1 रन तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळते एका धावेनंतर। धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे, 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील हातळून झालेले आहेत, 3 आता मात्र दिवेकर पाडा संघाला मात्र गोलंदाजी जी आहे ती अचूकपणे करणं खूप गरजेचं आहे। बघूया षटकातील चौथा चेंडू ऑन द मार्क, हाताळण्यासाठी सज्ज होते यावेळेला मात्र बिमार पद्धतीचा चेंडू आणि नक्कीच पंचांचा इशारा सिग्नल येतोय, इट इज अ नो बॉल आणि 2 धावा इथे नक्कीच मिळतील आणि पुढील चेंडू जो आहे तो फ्री हिटच्या प्रमाणे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 4,
फोर रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. फ्री हिट चा हा चेंडू बघूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय सुजित. कुठेतरी रिदम जो आहे तो गोलंदाजाचा चुकला आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी स्टॉप झाले चेंडू टाकण्यापासून सुजित. चेंडू झालेले आहेत तीन. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे चार. आपण पाहतायत आरके ट्रॉफी 2022. षटकातील पुढील चेंडू इथे आवेला मात्र सुपर बॉल खोलवर टप्प्यात टाकला आणि अतिशय सुंदरित्या मात्र यशरेषाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉलचे संकेत जरूर पाहायला मिळाले. चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेले आहेत चार. वेदांत पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत आणि धावसंख्या देखील आपण पाहतायत फलकावरती झालेली आहे चार धावा. फुल टॉस बॉल अतिशय सुंदरित्या कन्वर्ट जरूर केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र तिथे खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा पार चौकार चौकार आला. फुल टॉस चेंडू होता. या चेंडूला बरोबर हेरलं होतं या बॅट्समनने आणि या चेंडूला सरळ फेकून दिलं तब्बल चार धावेसाठी. तर एकंदरीत एक चौकार आणि षटकार येणं खूप गरजेचं आहे. तब्बल 41 धावांचा पाठलाग हा करायचा आहे. असं म्हणतायत ना संकट येण्यापूर्वी त्याची चिंता करत बसू नका. यावेळेस हलक्या हाताने बॉटम हँडने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहजगत्या पूर्ण. मला वाटतं चेंडू उचलून फेकी करत येतपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण. जास्तीत जास्त वेळ आपण पाहतोय स्ट्राईक बाळा यांच्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे ज्याच्या बॅट्समध्ये चांगले मोठे स्ट्रोक्स सुद्धा आहेत. इथे पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे. 9 येणारे चेंडू अजूनही बाकी असतील. 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल्स अँड 32 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. चला एक गीत ऐकूया आणि पुन्हा येऊया आरके ट्रॉफी 2022 मध्ये. खेळानंतर फलकावरती झालेली आहे 9. राईट समोर द विकेटने षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते. तृणे यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळते. पंचांचे संकेत देखील आलेले आहेत. इट इज अ व्हाइट बॉल आणि अवांतर दावेने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 10. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर 31 धावांची गरज 31 धावांची गरज अजून सुद्धा आहे कारण की यावेळेस चेंडूला मस्त कला दस्तक देऊन चेंडू निघून जायला चौकार साठी वेलकम बाउंड्री आणि एक ऐकूया सुमधुर संगीत. आपण पाहतोय धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं कैलाशांनी अगोदरच मन बनवलं होतं आणि तिकडे क्षेत्ररक्षक तैनात नाहीये ते ओळखलं आणि त्या पद्धतीने स्वतःला रूम बनवली जागा बनवली आणि इनसाइड आउटचा फटका तिथे पाहायला मिळाला चार धावांनी. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड. खरोखरच मोठ्या फुटक्यांची गरज आहे ते ओळखून त्यांनी करार प्रहार चौकार आला त्याच्या पथावर आहे. अजून सुद्धा एक मोठी फळी मैदानाच्या आतमध्ये दाखल सुद्धा आहेत. यावेळेस दाउंड लेग साइड पंच हेमंत पाटील आपण पाहतोय एक 40+ खेळाडू म्हणून ज्याची वर्णी आहे ज्याच्या बॅट्समधून बॅक टू बॅक 3 षटकार सुद्धा पाहिले होते आपण. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक झेल टिपला जाईल का. हा झेल खूप महत्वाचा आणि या ठिकाणी एक मोठी मछली जालमे फसती हुई और एक सुमधुर संगीत आता हुआ.
2022 आतापर्यंत या षटकातील तृंजयने चेंडू हातळून झालेले आहेत तीन, त्यामध्ये जर पाहायला गेलं तर सात धावा त्यांना खर्च केल्या आहेत तृंजयने आणि एक विकेट देखील त्याने महत्वपूर्ण फलंदाजाला डगआउटचा रस्ता धरायला भाग पडला. अतिशय सुंदर झेल तिथे टिपला गेला. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे. 16 सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं, 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. खरोखर सर, एक ब्रेक थ्रू देण्याची खूप गरज होती आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय. तर नव्याने फलंदाज आपण पाहतोय सुधीर मैदानाच्या आतमध्ये, बाला सर्वदे यांचा बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यांची जागा ही भरून काढण्यासाठी. यावेळेस या चेंडूला हरला होता, या चेंडूला सरळ फेकून दिले सरळ सहा धावांसाठी. आपेल मुगे मार सहा धाव येतात आणि एक सुमधुर संख्या सुद्धा येते ऑन. मधील ब्रह्मास्त्र आपण म्हटलं जातं यॉर्कर बॉल, तो मात्र वापरण्याचा प्रयत्न तृंजय यांनी केला, मात्र तो प्रयत्न फसला. अतिषय सुंदर त्या नेत्रदीपक फटका षटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप अशी पिचिंग पाहायला मिळाली. पंचांच्या माध्यमातून स्वैर चेंडूचे संकेत. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 23. आता जर समीकरण आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आहेत, 18 धावा, काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. यावेळेस ऑफसाईडला खेळलेला चेंडू एक धाव सहजगत्या पूर्ण. मला वाटतं त्या ठिकाणी अगोदरच उचली घेतलेली ती चेंडूने, दोन धावा सहजगत्या पूर्ण. हाणा करता मला वाटतं दोनच धावेत समाधान हे मानलं जातं सुधीर यांच्या मार्फत. धावसंख्या दुहेरीने पुढे ससावेल ती म्हणजे एकंदरीत 25 या धावसंख्येवर अजून सुद्धा 16 धावेची गरज आहे, ती म्हणजे एकंदरीत 13 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे. इथे मात्र गोलंदाजाला टिचून गोलंदाजीचा मारा करणं गरजेचं आहे. बघूया तृंजय षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू, यावेळेला मात्र स्विंग अँड मिस असं मात्र नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलने मात्र षटकाची इथे झाली आहे समाप्ती. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल्स अँड 16 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. अजून या सामना जो आपण पाहतोय तो दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. सामना अजून बॅलेन्सिंग मोडमध्ये. आता मात्र चर्चांना मात्र उदाहरण सुटलंय. बघूया कुठल्या गोलंदाजांवरती आता जबाबदारी दिली जाईल हे आता पाहणं खूप महत्वाचं आहे. चला दिवेकर पाडा संघ, जास्त वेळ टाइम स्पेंड करू नका मैदानाच्या आतमध्ये. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्गवरती आणा आणि आपण पाहूया आरके ट्रॉफी 2022-16. एक गीत ऐकूया आणि पुन्हा येऊया या क्रिकेटच्या मैदानामध्ये. की असं म्हटलं जातं का क्रिकेट नित्यत आणि अनित्यचा खेळ म्हणून या खेळाला प्राधान्य दिलं जातं. एकंदरीत 16 धावेची गरज आहे, 12 चेंडू आहेत आणि 16 धावेची गरज आहे. पण क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही आहे तर एक तेरी तो एक मेरी क्या बदल जाएगी इस ओवर के बाद इस मॅच की कहाणी. तर पाहूया पहिलं चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय खूपच जलद गोल गोलंदाजी, भेदक मारा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाजीच्या मार्फत या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू ताबडतोब उत्तर हे देता नाही आलं या फलंदाजाला. जसं म्हटलं जातं प्रश्न का जबाब उत्तरचे, इट का जबाब पत्थरचे और गेंद का जबाब बल्लेचे असं म्हटलं जातं. चेंडू क्रमांक दुसरा आपण पाहतो. तर 9 चेंडूचा इशारा पंचा पाहतो अमित पंच अमित पाटील यांच्या मार्फत. दीपेश कुडू सर यांच्या मार्फत आपण पाहतोय. ह्यावेळेस पुलटॉस चेंडू एक धाव सहजगत्या पूर्ण. धावसंख्या एकेरीने पुढे ससावली जाईल. ऑफ साईडला लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चेंडू उचलून फेकी करीत इथपर्यंत मला वाटतं 27 धावा या ऑन द बोर्ड लागलेल्या आहेत. हवेळेस पुन्हा एकदा स्लो वर्म पद्धतीचा चेंडू होता आणि या ठिकाणी निर्धावच्या रूपात सांगता झाली. अजून सुद्धा आपण पाहतोय 9 चेंडू आणि 14 धावा. सर
या नऊ चेंडू मध्ये या 14 धावा कंप्लीट होतील का? नक्कीच नक्कीच, नऊ चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी एक चांगली विचारधारा, चांगलं समीकरण बनवून आता मात्र फलंदाजांना खेळावं लागेल. आणि आखूट टप्प्यात हा चेंडू पाहायला मिळाला आज बराच काळ वेळ. आणि येस, फॉल ऑफ विकेट, ज्या विकेटची मात्र दिवेकर पाडा संघ वाट पाहत होते आणि ती विकेट मात्र तिथे जरूर मिळते. गोलंदाजाने मात्र सुटकेचा निश्वास टाकला असावा असंच म्हणावं लागेल. पाहिलं तर सुधीर कुठेतरी नाखुश आहेत या फटक्यावरती, कारण की हवेचा ओघ जर आपण पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आपण पाहतो. आणि नक्कीच त्या हवेच्या ओघामध्ये चेंडू जो आहे तो काही व्यवस्थित ट्रॅव्हल झाला नाही आणि अतिशय सुंदर असा झेल टिपला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झाली 27. आता सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं यावेळेला खोलवर टप्प्यात जरूर टाकला होता, डॉट बॉलचे संकेत तिथे पाहायला मिळत आहेत. सात चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. खरोखरच आपण पाहतोय ह्या वेळेस या चेंडूला ऑन साइडला बिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जायला चौकारासाठी. म्हातारपणे गुडघ्याला काठीचा आधार तसाच गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार असणे हे खूप गरजेचं होतंय. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चौकार येतोय आणि एक सुखाचा श्वास घेताना दिसेल हा बॅट्समन. या ऐकूया डिक्स जॉकीला, त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. होता होता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे, ते म्हणजे कृपया करून टीम मीटिंग घेऊ नका, चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की एक एक मिनिट, एक एक सेकंद, एक एक मिनी सेकंद आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. एक मिनिटाची किंमत विचारायची असेल, ज्याची नुकताच ट्रेन हुकलेली आहे त्याला विचारा. एक मिनी सेकंदाची किंमत विचारायची असेल तर ऑलिम्पिक खेळाडूला विचारा. आणि एक मिनी सेकंदाची किंमत जर विचारायची असेल जो नुकताच अपघातात वाचलाय त्याला विचारा. तर आपण पाहतोय 6 चेंडू आणि 10 धावीचं समीकरण आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. नक्कीच 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. मात्र आपण पाहू शकताय चामुंडा 11 दिवेकर पाडा संघाकडून मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय हेमंत. आता बघूया हेमंत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, 10 धावा डिफेंड करेल का, याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष हे वेधून घेतलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. षटकातील पहिला चेंडू लेफ्ट आर्म बॅच एज संधी मात्र तिथे प्राप्त जरूर झाली होती. अतिशय सुंदर मात्र साइड आर्म ऍक्शन जर आपण पाहिलं मात्र त्या संधीचं सोनं यष्टिरक्षकाला करता आलं नाहीये. एक रन तिथे पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 32-32 धावा. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. खरोखरच सर जर हा झेल टिपला असता तर खूपच काहीतरी कलाटणी मिळाली असती या सामन्याला. पण असं म्हटलं जातं दूध ओतूर गेल्याच्या नंतर त्याचा शोक करून काही एक अर्थ नसतो सर. तर या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे, शेवटचे 5 चेंडूंचा खेळ आहे, 9 धावा या डोळ्यासमोर आहेत. काय घडेल काय बिघडेल आपण पाहूया. आरके ट्रॉफी 2022 आपण पाहतोय. सूर्यकुमार हा नावाचा फलंदाज आपण पाहतोय. या खेळाडूने तब्बल बॅक टू बॅक 3 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा केलेला आहे. या चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न आहे प्रयत्नार्थी परमेश्वर आणि चेंडू निघून जातो सीमरच्या लगत. 6 धावा येस बँक मॅक्सिमम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. चित्ररक्षक होते मुख क्रिकेट तिथे पाहायला मला कॉलिंग जर कदाचित केलं असतं तर चेंडूला तिथे आतमध्ये थोपवू शकले असते पण तसं काही झालं नाहीये. षटकार क्लिअर 6 तिथे पाहायला मिळतोय. आता चेंडूंचा खेळ जर पाहायला गेला तर बाकी आहे 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल्स अँड 2 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन.
तर विकी भादाले यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी बॅट्समन साठी आलेला आहे। यावेळेस हलके हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मला वाटतं नशिबाती एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते। तर तीन चेंडू असतील आणि धावांची गरज असेल, ती म्हणजे दोन धावेची गरज अजून सुद्धा आहे। तीन चेंडू दोन धावेची गरज आहे। मी बोललो तो उल्लेख केला होता सर की सूर्यकुमार हा खेळाडू आहे, याच्यामध्ये कुवत आहे, जिद्द आहे आणि चिकाडी सुद्धा आहे। धडाडीचा बॅट्समन म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं की कारण की केपीएल मध्ये आणि खूपच चांगला परफॉर्म दिला होता सर। इथे मात्र येणार आहे तीन चेंडू, खूप महत्त्वाचे आहेत दोन्ही संघांकरिता। तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे। पुढील चेंडू यावेला मात्र खोलो टप्प्या टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस चेंडू, एक रन आणि तिथे विजयी धाव कंप्लीट केली जाईल का, अँड यस इट इज रन्स कंप्लीटेड आणि विजयी झालेला संघ आपण पाहतोय कनेर गावठण।